बाळासाहेब माँ आम्ही तिघं भाऊ माझे काका त्यांचा परिवार तिसरे काका असे सगळे राहत होतो आणि पाठीकडे एक सुट्टीची अशी पडवी किंवा ओसरी होती तिथे मात्र बाळासाहेब ड्रॉईंग बोर्ड घेऊन बसायचे आणि मग त्या कोऱ्या कागदावरती असे काही फटकरे मारायचे की भक्ताभक्त कोऱ्या कागद घेऊन जायचे खोटी गंमत वाटायची तेव्हा आणि ते दिवस असे होते की आम्हाला असं वाटत नाही की बाळासाहेब म्हणजे आता बाळासाहेब शिवसेना प्रमुख हिंदू उदय सम्राट हे त्यांची रूप नंतर पाहिली पण साहजिकच आहे पहिलं जे मुलगा रूप बघतो ते आई वडील म्हणूनच बघत असतो आणि वडील म्हणून त्यांच्याकडे पाहताना आम्हाला रोजच होतं हे रोज कार्टून काढताय मग ते कार्टून्स एकदा ब्लॉक मेकिंगला गेली तर त्या कार्टूनचं आयुष्य संपलं कारण मग दर गुरुवारी ती प्रकाशित व्हायची आणि त्यांच्यासमोर द्यायची पण ते बघत असताना असं वाटलं नव्हतं की हे जे काही करतात ते इतिहास घडवते हे इतिहास घडतोय आपल्यासमोर ते तेव्हा कधीच वाटत नाही कारण आता अनेक जण विचारतात आता शिवसेना प्रमुखांचं स्मारक करतोय आपण तत्पूर्वी म्हणजे मला जर का विचाराल की तुमच्या आयुष्यातले समाधानकारक क्षण कोणते त्यांच्याबरोबर तर मी नक्की सांगेन की शेवटच्या काळामध्ये त्याने एक दिवस खंत व्यक्त केली अरे एवढं सगळं झालं पण मी व्यंगचित्रकार म्हणून लोकांचे लक्ष पाहिजे मी व्यंगचित्राच्या माझे व्यंगचित्राचं पुस्तक नाही आता पंचायत अशी होती त्याने व्यंगचित्र काढायचं थांबवलं त्याला किती वर्षांनी 85 साली त्याने ते थांबवलं आणि त्याच्या आधीची ही कार्टून्स अशी काही जपली गेली नव्हती कारण जे मी तुम्हाला सांगितलं की रोजच होतं रोज कार्टून काढतात दर आठवड्याला कार्टून काढतात सभा घेत आहेत भारतात चाललेले आहेत अग्रलेख घेत आहेत आणि मार्मिक प्रकाशित होतोय हे काय रोजच आहे पण तेव्हा वाटलं नव्हतं जे मी म्हटलं की हा इतिहास घडतोय आणि तो इतिहास जपून ठेवण्याचं तेव्हा आम्हाला तरी सुचलं नव्हतं आणि पंचायत अशी झाली की ही कार्टून्स आता गोळा करायची करायची पण ठिकठिकाणावरून भाविकचे जुने अंक हे आवाहन केल्यानंतर मिळाले आणि ते अशा अवस्थेत होते एक तर तो न्यूज प्रिंट पेपर त्याचं पान उलगडताना सुद्धा तुकडा पडेल की काय अशा परिस्थितीतले ते अंक होते मग त्याचं कॉपिंग केलं कॉपिंग करून मग ते डिजिटल त्याच्या इमेजेस करून त्या रिटच केले कारण एवढे जुने ते होते की रिटच करणं पण गरजेचं होतं आता रिटच करणं एक खूप मोठं जिकरीचं काम होतं आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून मी स्वतः त्याचे जे स्ट्रोक्स आहेत ते रिटच केले आणि त्याने ते दाखवले मग त्याने ते सिलेक्ट केले सिलेक्ट केल्यानंतर ते पुस्तक तयार झालं त्याचं नाव आपण निलफटकारे आणि ते पुस्तक जे मी तयार करू शकलो हे माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातलं फार मोठं काम आणि आता माझ्या लक्षात येते की तेव्हा मी सगळे जे पाहिलेले स्ट्रोक्स हे स्ट्रोक्स ही कार्टून्स ही माझ्यासमोर बरीचशी माझ्यासमोर त्याने काढली होती पण ती परत तशी काय आपण जे म्हणतो ना नियती वगैरे कोणाचा विश्वास असेल किंवा नसेल ज्याची त्याची दृष्टी ज्याची त्याची मर्णी पण ते रिटचिंगच्या माध्यमातून जणू काही ते सगळं राजकारण आणि ते सगळे संस्कार त्याने माझ्याकडनं रिटच करून घेतले असं मला वाटतं ते गिरवून घेतले परत गिरवून घेतले म्हणजे बरोबर फटकारा कसा